भेट द्या marathimandali.in या वेबसाइटला। ये काम करतात हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही, देशासाठी एक पथदर्शक काम आहे। देशासाठी विशेषतः तुम्ही पेशंट आहेत, कोरोनाच्या दृष्टीने तुम्ही पेशंट म्हणून आलात, पण तुम्ही अनुभव केला असेल की पेशंट नाही तर ह्या इथे आल्यामुळं आपला आजार आपोआपच दूर झाला असं तुम्हाला अनुभव होत असेल। आतापर्यंत जेवढे लोक गेले त्यांनी हेच सांगितलं की इथे आजार पेशंट म्हणून आलो म्हणून पेशंट म्हणून नाही, तर आम्हाला खूप प्रेरणा मिळाली याच्यातून। आज निलेश लंकेजी जे काम करतात ते नुसत्या तुमच्या सेंटरपुरतं नाही, आज बाहेरचे इतर राज्यातले लोक जागेजागेवरचे लोक इथं आले नाही पण प्रेरणा घेत आहेत की माणसाने आपल्या जीवनात आल्यानंतर असं कर्म करावं पाहिजे, असं काम करायला पाहिजे। आमदार तर पुष्कळ आहेत पण ते फक्त आमदार म्हणजे निवडून आल्यापुरतं तेवढं काम लोकांसाठी करायचं असं नाही, हे आपल्या मनातून ध्येयवादी बनलं पाहिजे, जीवनात एक ध्येयवाद ठरवलं पाहिजे की माझ्या जीवनात मला करायची ती सेवा करायची आहे। आणि ती सेवा चार भिंतीच्या आतमध्ये मंदिर मूर्ती पूजा तिची सेवा जशी करतो तशी मानव सेवा ही माझा सेवा आहे, जनसेवा ही ईश्वराची पूजा आहे। आणि निलेशरावजी आणि सर्व तुम्ही कार्यकर्ते ही जनतेची जी सेवा करता हीच खरी ईश्वराची पूजा आहे। मंदिरातली पूजा होत केली म्हणजे पूजा होत नाही, तर ती पूजा करत असताना समाजाचे निष्काम भावनेने केलेलं कर्म ही खरी पूजा असते आणि ते सगळे तुम्ही करतात। तुमची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात देशात आज इतर लोक प्रेरणा घेतात हे मला महत्वाचं वाटतं। निलेशरावजी तुम्ही आमदार नव्हते तेव्हापासून पाहतो आणि तेव्हापासून मला त्यांच्याबद्दलचा आदर आहे, जेव्हा आमदार नव्हते तेव्हापासून। सेवाभाव कशाला म्हणतात हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे। कुठल्याही फलाची अपेक्षा नाही, कोणाकडून काही मागायचं नाही, काही नाही। निष्काम कर्मण्येव अधिकार असते महाफलेश्वर, निष्काम भावनेने केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा असते। ती पूजा तुम्ही सर्व जे करतात तुमच्या या कार्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो। ईश्वराने तुम्हाला सर्वांनाही सद्बुद्धी दिलेली आहे, ती अशीच दिवसेंदिवस वृद्धिकत होत जावी अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो। आणि पुन्हा एकदा निलेशरावजींना विनंती करतो की शेवटी शरीर हे साधन आहे, या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला हे सगळं करायचं आहे, म्हणून तुम्ही थोडं संयम ठेवून काम करा। याच्याकडून खूप काम करून घ्यायचं या शरीराकडून, कमीत कमी 105 वर्ष जीवनात हे काम करत राहण्याची शक्ती तुम्हाला मिळावी अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो। धन्यवाद। जय।